नमस्कार, मी शीतल कुलकर्णी नारी विश्वच्या वेब पोर्टलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. नारी विश्वच्या वेब पोर्टलवर सुप्रिया जोशींची आज आपण ओळख करून घेणार आहे. तर मी सौ सुप्रिया सुधीर जोशी, मी माझ्या फर्मचं नाव आहे न्यू आर्ट्स आणि क्राफ्ट्स. मी टेराकोटाचं सगळं मटेरियल तसेच क्लासेस वगैरे घेते, सीझन वाईज सगळे पदार्थ तसेच आणि रुखवताचे वगैरे पण ऑर्डर घेते. सुप्रिया मॅडम, आता जसं तुम्ही सांगितलं की सीझन वाईज तुम्ही सगळ्या गोष्टी करून देत आहे आणि रुखवताचे पण तुम्ही ऑर्डर्स घेत आहे आणि क्लासेसही घेत आहे, तर नेमके काय काय म्हणजे क्लासेसमध्ये कुठल्या प्रकारचे तुम्ही क्लासेस घेत आहे? म्हणजे लहान मुलांसाठी क्राफ्टचे वगैरे क्लासेस घेते, म्हणजे शनिवार रविवार वगैरे मुलांना सुट्टी असते, मुलांना एन्जॉयमेंट व्हावी म्हणून क्लासेस मुलांसाठी पण घेते. आणि महिलांना नवीन नवीन गोष्टी सगळ्या शिकवते, पेंटिंग शिकवते, ग्लास पेंटिंग, निप पेंटिंग, त्याच्यानंतर मशीन एम्ब्रॉयडरी, हँड एम्ब्रॉयडरी, जसं जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे मुलींना बायकांना सगळ्यांना असं शिकवते. ओके, मग लहान मुलांना तुम्ही कुठल्या प्रकारचे क्लासेस घेत आहे? त्यांच्यासाठी संस्कार वर्ग घेते, त्याच्यानंतर ग्रेटिंग तयार करणं, चित्र रंगवणं, लहान लहान मुलांना कसे गुड मॅनर्स आहेत ते सगळं शिकवते, अशा प्रकारचे क्लासेस मुलांसाठी घेते. घरामध्ये आपल्याला पाऊल ठेवल्यावरती घर आपलं सुंदर आणि छान दिसावं अशी प्रत्येकाची कल्पना असते आणि ते घर सुंदर दिसण्यासाठी त्याच्यात आपल्या घरामध्ये सुंदर सुंदर प्रकारची फुलं ठेवण्यासाठी आपल्याला फ्लॉवर पॉटची गरज असते आणि ते अगदी लहान आणि लहानापासून मोठे अगदी 2 फुटीपर्यंत वगैरे असे मी फ्लॉवर पॉट अगदी सगळे नीप पेंटिंगमधनं वगैरे किंवा असं एम्बॉसिंगमधनं किंवा ह्याच्यातनं वगैरे मी करून देते. दारात उभं राहिल्यावरती समोरच्या माणसाला आपलं नाव काय आहे हे कळण्यासाठी एकदम म्हणजे त्या माणसांची आतल्या माणसांची काय आवड निवड आहे हे कळावं म्हणून एक सुंदर प्रकारची नेमप्लेट आम्ही तयार करून देतो. मराठी असू दे, इंग्लिश असू दे, जगातली कुठलीही भाषा असली तरी आम्ही ती नेमप्लेट तयार करून देतो. आता मुली पहिल्यासारख्या अशा घरी थांबून काम करणाऱ्या वगैरे अशा नाही आहेत, मुली भरपूर शिकलेल्या आहेत, जॉब करतात, आई वडील पण जॉब करतात, त्याच्यामुळे त्यांना अजिबात सवड नाही आहे. लग्न ठरल्यावरती रुखवत कुठलं आणायचा वगैरे असा प्रश्न पडतो, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्याकडं सगळ्या प्रकारचं रुखवताचे 28 आयटम आहेत, त्याच्यामध्ये मोठे फ्लॉवर पॉट, त्याच्यानंतर पेंटिंगचे बेडशीट, तुम्हाला पाहिजे असलं तर एम्बॉसिंगचं फ्रेम वगैरे, त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीचे बेडशीट वगैरे सुद्धा मी तयार करून देते. खाद्यपदार्थ काय हवे असले तर द्यावे, गिफ्ट आयटम पाहिजे असले तर ते पण मी देते तयार करून, त्यामुळं अजिबात काळजी करायचं हे कारण नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. मकर संक्रांतपासून आपल्या सणांना सुरुवात होते, त्यासाठी आपल्याला छान छान पैकी गोड गोड असं तिळाच्या वड्या मी छान प्रमाणात करून देते आणि त्याच्यानंतर मग गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरणं, त्याच्यानंतर मखर वस्त्र असं सगळं प्रकार मी तयार करून देते. तसेच लाडू काय आणि आहे असेल गोड पदार्थामध्ये तुम्ही सांगितलेल्या सगळं खोबऱ्याच्या वड्या ऑर्डरप्रमाणे मोदक वगैरे सुद्धा मी तयार करून देते. आणि दिवाळीसाठी माझ्याकडं मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात काय काय आहे, त्याच्यामध्ये लॅम्पसेट आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आहेत आणि रांगोळ्या आहेत ॲक्रॅलिकच्या, त्याच्यानंतर कोयऱ्या वगैरे आहेत आणि 5-6 प्रकारची तोरणं आहेत आणि तुम्ही म्हणाल त्या रंगामध्ये त्या ह्याच्यामध्ये आम्ही तयार करतो आणि हे पूर्णप्रमाणे हँडमेड आहे, मी स्वतः तयार करते आणि हे सगळं स्वदेशी आहे, त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट फार छान आहे. खवय्ये म्हणले की खाण्यासाठी लोकांना एकदम अत्यंत आनंद होतो, गोड पदार्थ असू दे, तिखट पदार्थ असू दे, दिवाळीमध्ये जे ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडं आहेत. चकली, भाजणी चकलीचं पीठ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि खोबऱ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, काही गोड पदार्थ असू दे, तिखट पदार्थ असू दे, चिवडा असू दे, भडंग असू दे, ऑर्डरप्रमाणे करून देते आणि दिवाळीशिवाय सुद्धा मी हे सगळे पदार्थ करून देते. सुप्रिया मॅडम, खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तुमचं, तुम्ही इतक्या साऱ्या गोष्टी करताय, तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला या गोष्टींची आवड कशी काय निर्माण झाली? शाळेत असल्यापासून एखादी गोष्ट कलेची बघितली ती की केव्हा करीन आणि केव्हा नाही असं व्हायचं आणि मला बघितलं की लगेच करावं वाटायचं आणि आई वडिलांनी पण कधीही म्हटलं नाही की तू करू नकोस, मी प्रत्येक गोष्ट करत गेले आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर किर्लोस्करवाडीला बऱ्याच स्पर्धेंमध्ये भाग घेतल्यावर बऱ्याच वेळा नंबर आला आणि त्याच्यानंतर आम्ही आता सांगलीत राहिले
शिकायला आल्यावरती मग हा बिझनेस सुरू करावा असं वाटलं मला. आता मुली पण थोड्या मोठ्या झाल्यात आणि मुलींनी पण माझ्याकडनं हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, त्या पण ह्याच्यात सगळ्यात निपुण आहे. माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे शलाका, धाकटीचं शर्वरी आहे. मिस्टर सुद्धा मला सगळी मदत करतात त्याच्यामुळे मी हे काम करू शकते. नक्कीच सुप्रिया मॅडम, खरोखरच तुमच्याकडे भरपूर गुण आहेत. आणि मला अजून एक विचारायचं म्हणजे ह्या माध्यमातून तुम्ही ज्या आपल्या प्रेक्षक मैत्रिणी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? प्रत्येक महिलेने हे सतर्क राहायला पाहिजे आणि आपल्यात जे कलागुण आहेत ते कलागुण दाखवून द्यायला पाहिजे आणि प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे की जेणेकरून कुठेही आत्मविश्वासात मागं पडले नाही पाहिजे. आणि आपली कला आहे ही कला दिसल्यावर तिकडनं आपल्याला चांगल्या प्रकारे दाद मिळाली पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. समोरच्या माणसाला एक वस्तू बघितली तर ती कुठली आहे, कोणी केलेली आहे हे बघितल्यावरती जो आनंद आहे त्या आनंदावर पैशात सुद्धा तुलना करता येणार नाही असं मला वाटतं. आणि प्रत्येक महिलेनं आपल्या जे गुण आहेत ते गुण सगळ्यांना दाखवायला पाहिजे, तसेच झाकून ठेवायला नाही पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि ते आपला वारसा आपल्या जे मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पूर्णपणे सांगायला पाहिजे, त्यांना पण त्याची आवड निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद सुप्रिया मॅडम, आज नारी विश्वच्या पोर्टलवर तुम्ही इतक्या छान गोष्टी सांगितल्यात आणि एवढ्या सगळ्या छान गोष्टींची माहिती करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण माझे धन्यवाद आहेत, तुमच्यामुळे मला हे सगळं मिळालेलं आहे. आणि प्रेक्षकांना मी सांगते, माझं सगळं याच्यावरती पूर्णपणे सगळी माहिती न्यू आर्ट्स अँड क्राफ्टची आहे, हे नारी विश्वच्या पोर्टलवर आहे. त्याप्रमाणे तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल, काही सांगायचं असेल, काही रुखवताची ऑर्डर द्यायची असेल तर त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. धन्यवाद मॅडम.